नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी गच्ची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता आपण वसईचं फेमस चिकन करणार आहोत, इंदालू चिकन। हे चिकन झटपट होत, कमी साहित्यात होत, एकदम मोजकच साहित्य त्याला लागतं आणि खूप टेस्टी लागतं। त्याबरोबर ते खूप दिवस टिकतं पण, जे प्रवासाला आपण गेलो किंवा पिकनिकला गेलो तर खूप जण असं चिकन बनवून घेऊन जातात आणि जी मुलं हॉटेलमध्ये राहतात ते आपल्या घरी आली की जाताना पण हे असं चिकन घेऊन जातात, कारण खूप दिवस टिकतं म्हणून। ते का टिकतं ते मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। इंदालू चिकन बनवण्यासाठी चिकनचा मसाला आहे तो वसईमध्ये मिळतो। आपण मागितलं इंदालू चिकनचा मसाला द्या म्हणून तर ते देतात, पण मी हा घरीच केलेला आहे। एक 10 ते 12 बेडगी मिरची घेतलेली आहे आणि एवढ्या चमचाभर जिरं घेऊन त्याला नॉर्मल असं भाजून घेऊन मिक्सरला त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे तो हा मसाला आहे। हे 4 चमचे मसाला आहे। 1/2 चमचा हळद आणि 1/4 किलो चिकन आहे, साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे। आणि 1 इंच आल्याचा तुकडा आहे आणि 1 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आहेत। चवीप्रमाणे मीठ आणि हे इथं व्हिनेगर घेतलेलं आहे। हे मी व्हाईटवालं व्हिनेगर घेतलंय, तिथे वसईमध्ये शुगरवालं व्हिनेगर मिळतं, ते जर तुम्हाला मिळालं अवेलेबल असेल तर तुम्ही ते वापरायचं आहे। आणि आपण गरजेप्रमाणे तेल वापरणार आहोत। आपण चिकनला मॅरिनेट करणार आहोत, त्यासाठी एक भांडं घ्यायचंय आणि त्या भांड्यामध्ये आपण पहिला लाल मसाला जो केलेला आहे तो घालायचा आहे। चार चमचे मसाला, 1/2 चमचा हळद, आलं आणि लसूण अशी क्रश करूनच घातले, जास्त बारीक केलेली नाहीये आणि जास्त जाडी पण नाहीये। तेल घालायचंय, आपले जे तेलामध्ये भांडं असते बुदली असते चमचा, ते 2 चमचे आपण तेल घालायचंय। मिक्स करायचं चांगलं। त्याच्यामध्ये 1/4 चमचे व्हिनेगर आहे। आणि चिकन हा मसाला आहे तो चिकनला चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व पोळ्यांना मसाला लागला पाहिजे, तुम्ही हाताने मिक्स केलं तरी पण चालेल। चवीप्रमाणे मीठ घालायचंय। मस्त कलर आलेला आहे, चांगलं मिक्स करून त्याला 1 तास आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। एक तासानंतर त्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय परत एकदा। बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे। आणि मी ह्याच्यामध्ये अजून 1-2 चमचे व्हिनेगर घातलेला आहे, तुम्हाला जसं आंबट लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही व्हिनेगरचा वापर करायचा आहे। सर्व मसाले चिकनमध्ये मस्तपैकी असे मुरले आहेत। गॅस पेटवायचा आणि कढई याच्यावर ठेवून मध्यम चुलाच्यावर याला आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये, फक्त झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवूनच शिजवायचंय आणि अधून मधून आपल्याला त्याला असं मिक्स करायचंय। मिक्स करून परत त्याला आपण झाकण ठेवूनच शिजवणार आहोत। आपल्या चिकनला आता 20 मिनिटं झालेली आहे आणि शिजलंय काय बघायचं। आणि तयार आहे चिकन आपलं। जर तुम्हाला वाटलं की आपलं चिकन खूप सुकत सुकतंय खाली करपतंय तर तुम्ही झाकणावरती त्याच्यावरती पाणी ठेवायचं, म्हणजे त्याला खाली पाणी सुटतं। तशी तर गरज लागत नाही, पण वाटलं तर तुम्ही पाणी ठेवायचं आणि शिजवून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही आपलं कसं चिकन शिजलं आहे ते।
अशी जर तुम्हाला ही चिकनची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आपलं चिकन खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं ओलसर ठेवू शकता, पण हे सुकच खूप छान लागतं. व्हिनेगर घातल्याने चिकन आहे ते खूप चांगलं टिकतं. आपलं इंदालू चिकन तयार आहे. मस्तपैकी असा खमंग असा त्याचा सुवास पण सुटलेला आहे आणि टेस्टीला पण खूप छान लागतं. नक्की करून बघा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.